आणि एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे 300 हून अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस ठेवण्यात आलेले आहेत. सायबर क्राईमसाठी भारतीयांचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तामिळनाडूतील 60 नागरिकांचा यात समावेश आहे. काहींना म्यानमारच्या म्यावाडीत नेलं गेलेलं असल्याची माहितीसुद्धा समोर येते. या ओलीस ठेवलेल्यांना शॉक दिले जात असल्याचा या नागरिकांनी आरोप केला आहे. सुखरूप सुटका करण्याची मागणी या ओलीस ठेवलेल्यांनी सरकारकडे केलेली आहे. काम न केल्यास छळलं जात असल्याचा आरोपही या भारतीयांनी केला आहे. भारतीयांसोबत इतर देशातील नागरिकांनाही असंच ओलीस ठेवून त्यांचा छळ केला जातो आहे. तामिळनाडूतल्या 60 नागरिकांचा यात समावेश आहे. तब्बल 300 भारतीय म्यावाडीत अडकलेले आहेत. म्यानमारजवळचं म्यावाडी इथं एका छळ छावणीत त्यांची रवानगी करण्यात आल्याचं समजतं आहे. अतिशय धक्कादायक अशी बातमी. शॉक दिले जात असल्याचंही या नागरिकांचा आरोप आहे. सायबर क्राईमसाठी या भारतीयांचा आरोप वापर केला जात होता आणि काम करण्यास नकार दिल्यानंतर त्यांचा छळ सुरू झालेला आहे. आणि शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. शिवाजी, अतिशय धक्कादायक बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून येते. आता सरकारकडनं काय पावलं उचलली जात आहेत? निश्चित, या ज्या व्यक्तींना हा व्हिडिओ सेंड करण्यात आला होता तामिळनाडूमधील, त्यांच्याशी संपर्क केला जातो आहे आणि तो व्हिडिओ पाहून त्याचं लोकेशन ट्रेस केलं जात आहे. या लोकांना म्यानमारमधून, थायलंडमधून म्यानमारमध्ये हलवल्याचं आता ही माहिती समोर येत आहे. आणि जर काम केलं नाही तर त्यांचा छळ केला जात आहे. काही व्हिडिओमधून असं देखील समोर आलेलं आहे की ज्या लोकांनी काम केलं नाही त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या कानातून रक्त बाहेर येताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एका व्यक्तीच्या डोक्याला 5 टाके देखील पडल्याचं त्या व्हिडिओमधून समोर आलं. त्यामुळे भारत सरकार लवकरच त्यांच्याशी संपर्क करून या लोकांना जे आहे बाहेर काढण्याचा, तिथून भारतात सुखरूप आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या लोकांची नावं जी आहेत त्यांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून अजूनही समोर आणलेली नाहीये भारत सरकारने. मात्र तामिळनाडू सरकार आणि भारत सरकार जे आहे या संदर्भात हे लोक पुन्हा एकदा भारतात सुखरूप यावे यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. अपडेट्स बद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की केंद्र सरकारनं आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. काय नेमकं केंद्र सरकारकडून यावर पावलं उचलली जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान एक व्हिडिओ सुद्धा समोर आल्याची माहिती शिवाजीनं आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी काय माहिती आणखी मिळते ते पाहणं महत्त्वाचं असेल.